नमस्कार, मी प्रतिज्ञा महेश उत्तुरे, नगरसेविका शिवसेना, प्रभाग क्रमांक 37, तवणाबा पाटणे हायस्कूल, राजारामपुरी. 3 नोव्हेंबर 2015 हा दिवस आमच्या निकालाचा दिवस होता. 2 नोव्हेंबर आणि 3 नोव्हेंबर पासून आपण कामाला सुरुवात केलेली आहे. तर ह्या 1.5-2 वर्षांमध्ये आपण एक 25 ते 30 वर्ष, जवळजवळ 25 ते 30 वर्ष रखडलेली कामं याचा पाठपुरावा घेऊन पूर्ण केलेली आहे. बेसिक गोष्टी ज्या असतात, ज्या मूलभूत गरजा नागरिकांच्या आहेत, कचरा आणि पाणी यासारख्या सुविधा सुद्धा उपलब्ध नव्हत्या. तर 5वी, 6वी आणि 7वी गेली येथे महिला अक्षरशः गटारीमध्ये भांडी ठेवून पाणी भरत होत्या. तर इतका मेजर प्रॉब्लेम असून त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं. तर हा आपण प्रश्न गेली 30 वर्षाचा पेंडिंग असलेला प्रश्न आपण मार्गी लावलेला आहे. शिवाय राजारामपुरीमधले 4ही मेन रोड जे आहेत, बस रूट, कॅसल रोड, मेन रोड आणि इकडचे बापट, हे 4ही मार्ग आपण निधीतून, आपल्या नवरत्न निधीतून पूर्ण केलेले आहेत. आणि त्यासाठी जवळजवळ 2 कोटी 2.5 कोटी निधी आपण खर्च केलेला आहे. शिवाय पॅसेज आणि बोळ, त्यामध्ये 10 पॅसेज आणि बोळ आपण आतापर्यंत केलेले आहेत, जे गेली अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता. आणि हे फार महत्वाच्या गोष्टी होत्या, नागरिकांतून फार तक्रार होत होती आणि 2 वर्षातच आपण ही सगळी कामं मार्गी लावलेली आहेत. शिवाय यासाठी आपल्याला राजारामपुरीमध्ये बरीच विकास कामं रखडलेली होती. तर त्यासाठी आपल्याला आपले आमचे शिवसेनेचे राजाजी क्षीरसागर आमदार साहेब यांच्याही आम्हाला फार मोठा सहकार्य लाभलेला आहे. आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याच वाढदिवसा दिवशी आपण मारुती मंदिर चौक आणि लकी बाजार चौक, 9 नंबर ग्राउंड समोरचा चौक, इथे आपण हायमॅक्सची उभारणी केलेली आहे. नागरिकांमधून 30 वर्ष ह्या हायमॅक्सची मागणी होत होती पण ती पूर्ण झाली नव्हती, ती आता आपण पूर्ण केलेली आहे. शिवाय कचरा उठाव होत नव्हता, कर्मचारी कमी आणि घंटागाड्या कमी होत्या, तर तेही आपण प्रशासनाशी पाठपुरावा करून पूर्ण केलेले आहे. आणि इथून पुढेही आपण याच पद्धतीने काम करत आपण राहणार आहोत. आणि आमचा मानस आहे की राजारामपुरी एक कोल्हापुरातला आदर्श एक प्रभाग बनेल, याच्यासाठी आम्ही पूरेपूर्ण प्रयत्न करू. आणि त्यासाठी अजून बरेच काम आहेत, अजून बरेच पॅसेजेस राहिलेले आहेत. राजाराम महाराजांनी एक राजारामपुरी आदर्श वस्ती वसवलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर तिथले बोळ आणि गल्ली याची जर रचना बघितली तर ती आपल्या कोल्हापुरात काय महाराष्ट्रात कुठेही नाहीये. तर अशा पद्धतीनं जी आपल्या महाराजांनी उपलब्ध करून दिलेली जी वसाहत आहे किंवा जी लोकवस्ती आहे त्याचा आपण कसा ती आपण कशा चांगल्या पद्धतीने करता येईल, चांगली अजून करता येईल याचा आमचा मानस आहे. आणि ते जे गल्ली पोळ आहे त्याचा उपयोग काय आहे, जे आपण पॅसेज म्हणतो त्याला खर तर आपण भंगी पोळ म्हणतो, त्याचा वापर कशासाठी करायचा आणि मेन रोड आणि बस रूट किंवा गल्ली ह्या कशासाठी आहे त्याचा त्या कामासाठी आपण उपयोग करणार आहोत. पॅसेज लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत आणि उरलेले जे महत्वाचे ठिकाण आहेत, ज्या सिटी हॉस्पिटल येतं जिथे अत्यावश्यक सेवा आहे ती, तिथे पेशंट भरपूर येतात, अशा ठिकाणी खड्डे भरपूर आहेत आणि तिथून गाडी आणि रुग्णवाहिका नेणं पण शक्य होत नाही. तर तो मार्गी लावण्यासाठी आम्ही बरेच दिवस झाला प्रयत्न करतोय पण प्रशासनाकडून आम्हाला थोडा विलंब लागलेला आहे कामासाठी, त्यांनी आम्हाला बाकीच्या गोष्टी मंजूर करण्यासाठी वगैरे, तर त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय. शिवाय महालक्ष्मी हॉस्पिटल आणि 10वी गल्ली बाबा इंदुलकर यांचं घर, तो रस्ता 12वा गल्लीतला हे सगळे रोड अजून आपल्याला पूर्ण करायचे आहेत, त्याने आपण इथून पुढे करू. आणि शिवाय इतरही बाकीचे प्रश्न आहेत किंवा मुक्त नाही तर रस्तेच आपण खड्डे मुक्त करणार नाही तर पूर्ण रस्तेच चांगले करणार आहोत. शैक्षणिक उपक्रम राबवायचे आहेत, शिवाय आरोग्यावरती काही उपक्रम राबवायचे आहेत. या मागच्या महिन्यातच आपण मधुमेहावरती ज्येष्ठ नागरिक आणि इतर लोकांसाठी भागातल्या आपण मधुमेह कसा गरवावा, होणार नाही, टाळावा याच्यावरती एक व्याख्यान घेतलेलं आहे आयुर्वेदिक तज्ञांच्याकडून. शिवाय प्रत्येक वर्षी आपण 9 नंबर ग्राउंड येथे शिवकालीन युद्धकला शिबिर आणि लहान मुलांसाठी तो कार्यक्रम आपण प्रत्येक मे महिन्याच्या सुट्टीत आपण घेतो. तर इथून पुढेही आमची वाटचाल अशीच राहील. जय महाराष्ट्र.